कपड़े खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येच. सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सुटिंग, शर्टिंग, किड्स वेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस. किड्स वेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सह लग्न बस्तेची खास सोय. नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन. हर्षल कलेक्शन, मेन रोड, श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर, गुंडादाजी चौक, पलूस. संपर्क 98 90 39 42 14. बाबांनी परवानगी दिली तर आम्ही सुद्धा खासदार होऊ, विशाल पाटील यांचा पृथ्वीराज देशमुखांना चिमटा. लवकरच बाबांनी परवानगी दिली तर आम्ही सुद्धा खासदार होऊ आणि जास्त. भाजप खासदार संजय पाटील सध्या सांगलीचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजप माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही खासदारकीच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यांनी अलीकडेच आमदार सुमनताई पाटील यांच्या व्यासपीठावर हजेरी लावत संजय काका पाटील यांना डिवचले आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही पुन्हा तयारी सुरू केली असून त्यांनी संजय पाटील यांना संधी मिळेल तेव्हा हल्लाबोल केला आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे खासदार संजय पाटील यांच्याशी राजकीय किती सख्य आहे हे संपूर्ण जिल्हा जाणून आहे. काका आणि बाबा यांना भाजपमध्ये येत्या लोकसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून ओळखले जाते असे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि काँग्रेसचे विशाल पाटील हे पलूस येथे श्री समर्थ धोंडीराज महाराज RMC प्रायव्हेट लिमिटेडच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी एकत्र आले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार मोहनराव कदम यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी बाबांनी परवानगी दिली तर आम्ही सुद्धा खासदार होऊ असे म्हणत विशाल पाटील यांनी पृथ्वीराज देशमुखांना चिमटा काढला. पाहूयात विशाल पाटील काय म्हणाले. एकंदरीत आपल्या ह्या मतदारसंघात पलूस गडेगाव तालुका असेल, या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात विकास घडतोय. रस्त्याची कामं चांगल्या पद्धतीने चाललेली आहेत. बाबा म्हणतील ते भाजपमुळे होते, आम्ही म्हणणार ते काँग्रेस पक्षाच्या मुळेच निर्माणी निर्मिती होत आहे. पण असो, एक चांगली निर्मिती होत असताना चांगले दर्जेदार रस्ते तयार झाले पाहिजेत, कामं चांगली झाली पाहिजे आणि आपल्या स्थानिक लोकांना कामं मिळाली पाहिजे, स्थानिक लोकांकडून झालं पाहिजे आणि म्हणून ह्या प्लांटच्या माध्यमातून आपल्या स्थानिक लोकांना काम मिळणार आहे, कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे आणि त्यातनं भागाची प्रगती होईल असा मला विश्वास वाटतो. म्हणून ह्या तुमच्या नवीन उद्योगाला मी लाख लाख शुभेच्छा देतो. लवकरच बाबांनी परवानगी दिली तर आम्ही सुद्धा खासदार होऊ आणि जास्त काम ह्या प्लॅनच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा आम्हाला बोलल्याबद्दल शुभेच्छा, कार्यक्रमाची शुभेच्छा देतो. थांबतो नमस्कार.